गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वन्स अगेन वेलकम टू द क्लास. नुकतीच आता दिवाळीच्या सुट्ट्या आपल्या संपलेल्या आहे आणि परत ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झालेले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले असेल आणि तुमच्या मित्रांनी जर ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले नसेल तर त्यांना स्कूलमध्ये जाऊन ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी सांगायचं आहे तुम्हाला. आजपासून ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे सेकंड सेमिस्टर आपलं स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळे सेकंड सेमिस्टरचा फर्स्ट जो लेसन आहे तो आहे 11 नंबरचा लेसन, आवर होम अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे आपले घर आणि पर्यावरण. तर इथे बघा, खूप सारे असे घरांची काय पिक्चर दिलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या घरांची इथे पिक्चर दिलेली आहे. तर बघा, ऑन द वे टू युअर स्कूल ऑर मार्केट ऑर व्हेन यू ट्रॅव्हल ट्रॅव्हल टू अनादर टाउन यू सी मेनी थिंग्स, ऑब्झर्व केअरफुली द हाऊसेस दॅट यू सी. तर बघा, आपण तुम्ही जर शाळेत किंवा बाजारात किंवा परगावी जाताना ट्रॅव्हल्स करताना तुम्हाला प्रवासामध्ये अनेक गोष्टी तुम्ही बघत असतात आणि ते तुम्हाला घरेसुद्धा तिथे पाहायला मिळते प्रवासामध्ये. तर त्या घरांचे तुम्ही निरीक्षण करताना त्याची कसे निरीक्षण करता, त्याची ती रचना कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, किंवा ते घर बांधण्यासाठी त्यांनी कोणकोणते साहित्य यूज केलेलं असेल, या गोष्टी तुम्ही विचारात घेत असतात. तर वी सॉ डिफरंट टाईप्स ऑफ हाऊसेस इन द पिक्चर्स. तर आपण या पिक्चर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची घरे बघितलेली आहे, पिक्चर्स बघितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरांची. देअर मेन यूजेस कॅन बी लिस्टेड ॲज फॉलोज. तर ते घर जे आहे त्या घराचा आपण उपयोग कसा करतो, त्या घराचा उपयोग कशासाठी होतो, तर बघा कशासाठी होतं, अ शेल्टर म्हणजे एक निवारा म्हणून, अ रेस्टिंग प्लेस म्हणजे एक विश्रांतीचं घर म्हणून, प्रोटेक्शन अगेन्स्ट द सन द वाइंड अँड द कोल्ड अँड द रेन्स. तर आपलं थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला घराचा उपयोग होतो. प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल मीन्स जंगली प्राणी. तर जंगली प्राण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण घराचा उपयोग करीत असतो. कीपिंग आवर सेल्फ सेफ फ्रॉम अँटी सोशल एलिमेंट्स. तर काही जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात, म्हणजे समाज कंटक असतात, तर त्या समाज कंटकापासून आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी आपण घराचा उपयोग करीत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण घराचा उपयोग करीत असतो. इथे काही मॅप दिलेला आहे घरांचा, म्हणजे कोणत्या ठिकाणी कशा प्रकारची घरे असतात. तर बघा, इथे द अबव फिगर शोज अ मॅप ऑफ इंडिया अँड द टाईप्स ऑफ हाऊसेस दॅट आर कॉमन इन द रिस्पेक्टिव रिजन सिन्स ॲन्सियंट टाईम. तर आपण इथे मॅप दिलेला आहे इंडियाचा आणि इंडियाचा मॅपमध्ये आपल्याला भारतात म्हणजे त्या त्या भागामध्ये कोणकोणत्या भागामध्ये कशा प्रकारचे घर आहे ते या मॅपमध्ये दाखवलेले आहे आणि त्या घरांची रचना कशा प्रकारे केलेली आहे, त्या घरांची रचनासुद्धा ते वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्या होणारे जे बदल आहे ते सुद्धा या मॅपमध्ये दाखवलेले आहे. तर मग कोणत्या रिजनमध्ये कशा प्रकार म्हणजे कोणत्या प्रदेशात कशा प्रकारची घरे असतात, तर बघा, रिजन ऑफ हेवी रेनफॉल्स म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशात कशा प्रकारची घरे असतात, रिजन ऑफ मीडियम रेनफॉल म्हणजे जिथे मध्यम प्रकारचा पाऊस असतो तिथे कशी घरे असतात, रिजन ऑफ लो रेनफॉल म्हणजे जिथे कमी पाऊस पडतो अशा प्रदेशात कशी घरे असतात, डेझर्ट रिजन्स मीन्स वाळवंटी प्रदेशात कशी घरे असतात, मार्शी रिजन मीन्स जिथे दलदल आहे तिथे दलदलयुक्त अशा प्रदेशामध्ये कशी घरे असतात, माउंटेनियस रिजन म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये कशी घरे असतात आणि प्लेन्स मीन्स मैदानी भागामध्ये कशा प्रकारची घरे असतात हे भारताच्या मॅपमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. पीपल बिल्ड हाऊसेस टू सूट द क्लायमेट ऑफ देअर रिजन युझिंग द नॅचरल रिसोर्सेस दॅट आर अवेलेबल. तर बघा, म्हणजे पीपल ज्या ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या त्या प्रदेशात ते जे हाऊसेस असतात ते हवामानानुसार आणि तेथे जी नैसर्गिक
साधनसंपत्ती जी उपलब्ध आहे त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसाने आपली जी घरे आहे ती बांधलेली आपल्याला आढळून येत असते. डिफरन्सेस इन द कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग मटेरियल्स गिव राइज टू द डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. तर घराच्या प्रकारात आणि त्याच्या रचनेमध्ये तसेच ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्याशा प्रमाणात विविधता आढळून आपल्याला येत असते आणि त्यामुळेच आपल्याला घराचे जे वेगवेगळे प्रकार आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. वॉटर, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर द बेसिस नीड ऑफ एव्हरी ह्युमन बिंग्स. तर पाणी, हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवाऱ्याची आपल्याला प्रत्येकालाच गरज असते. However, these needs are not fulfilled in the case of each and every person, then the following situation arise. तर हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा याची आपल्या सर्वांनाच गरज असते, परंतु या गरजांची जी पूर्तता आहे ती पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही. म्हणजे प्रत्येक माणसाच्या बाबतीत प्रत्येक माणसाला ही माणसाची जी गरज आहे ती पूर्ण होतेच असे नाही. त्यामुळे आपल्याला ज्या खालील बाबी आहे त्या आपल्याला बघायला लागेल. अराउंड अस वी सी मेनी पीपल हू लॅक शेल्टर. दे सीक शेल्टर ॲट द रोड साईड, ऑन फुटपाथ, अंडर ब्रिजेस, इन टंबल डाऊन बिल्डिंग्स, इन रेल्वे ऑर बस स्टेशन अँड इवन ऑन ओपन ग्राउंड्स. तर बघा, निवारा नसलेले, म्हणजे निवारा म्हणजे ज्यांना घर नसते, तर ते घर नसलेले जे लोक आहे ते आपल्याला अवतीभोवती आपल्याला ते बघायला मिळत असतात. तर त्यांना जे घरं नसते ते लोक रस्त्याच्या बाजूने जे माळ रान आहे, सीक आहे, तर त्या माळ रानामध्ये राहतात. कोणी फुटपाथ म्हणजे पथ रस्त्यावर राहतात, कोणी अंडरब्रिज म्हणजे कोणी पुलाखाली राहतात, आणि कोणी जे टंबल डाऊन बिल्डिंग्स आहे म्हणजे ज्या पडक्या इमारती असतात, बिल्डिंग असतात, तेथे राहतात. कोणी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशनमध्ये सुद्धा बस स्थानकामध्ये सुद्धा राहतात. आणि इवन ऑन ओपन ग्राउंड, कोणी मोकळ्या मैदानात सुद्धा राहत असतात. म्हणजे अशा ज्यांना घर नसते, निवारा नसते, ते या ठिकाणी राहत असतात. Many people are forced to be homeless because they have insufficient or no means of livelihood. तर उपजीविकेची जी साधने आहे, म्हणजे अशा ठिकाणी अनेक ठिकाणी निवारा ते जे ज्यांना म्हणजे घरं नसतात ते अनेक ठिकाणी या ठिकाणी ते निवारा करीत असतात. आणि आपली जी उपजीविका आहे, आपले जे जीवन आहे, त्यांना जीवन जगण्यासाठी साधन मिळत नसल्यामुळे किंवा त्यांना जे साधन मिळत आहे ते अपुरे पडत असल्यामुळे अनेकांना बेघर राहावे लागते. अ सेक्शन ऑफ अवर सोसायटी बीइंग होमलेस इज अ सोशल प्रॉब्लम. त्यामुळे बेघर असणे ही आपल्या समाजाची एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. दॅट इज वाय द गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट मेनी स्कीम टू प्रोव्हाइड होम्स टू द होमलेस. त्यामुळे शासनाने अशा व्यक्तींसाठी घरे बांधून देण्यासाठी अनेक योजनासुद्धा राबवित असते आपले शासन. इन सम ऑफ सिटीज द गव्हर्नमेंट मेक्स नाईट शेल्टर्स अवेलेबल टू द होमलेस. त्यामुळे काही शहरामध्ये शासनाने बेघर, ज्यांना घर नाही, अशा बेघरांसाठी रात्र निवारे म्हणजे नाईट शेल्टर्स हे सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे शासनाने. तरी ते कारणे दिलेली आहे व्हाय पीपल बिकम होमलेस. म्हणजे लोक जे बेघर राहतात तर त्या बेघरपणाची कारणे कोणती आहे, तर दिलं आहे बघा, इनॲडिक्युएट इन्कम. इनॲडिक्युएट इन्कम मीन्स काय होते, अपुरे आर्थिक उत्पन्न. म्हणजे त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे, त्यांना मिळणारं जे इन्कम आहे ते अपुरं पडत असल्यामुळे काही लोक होमलेस असतात. अनएम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी, ज्यांना कोणता कामधंदा मिळत नाही ते बेरोजगारी, यामुळे सुद्धा ते लोक होमलेस असू शकतात. फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर, शारीरिक किंवा मानसिक आजारामुळे सुद्धा ते बेघर राहू शकते. लॅक ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग, आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव, म्हणजे खूप मोठ्या अशा प्रमाणात जर त्याचं त्या घराचं जर भाडं असेल तर त्यांना परवडणारं नसेल, त्यामुळे परवडणाऱ्या घरांचा अभावसुद्धा याला कारणीभूत असू शकतं. पॉवर्टी, पॉवर्टी मीन्स दारिद्र्य, गरिबी, हे सुद्धा एक कारण असू शकतं होमलेस
पणाचं. नॅचरल डिसॲस्टर, डिसॲस्टर मीन्स नैसर्गिक आपत्ती. तर हे जे कारणे आहे ती बेघरपणाची कारणे आपल्याला इथे दिलेली आहे. वी ऑल हॅव अ राईट टू क्लीन पोटेबल वॉटर, सफिशियंट फूड ऑर अ सेफ शेल्टर अँड एज्युकेशन. तर आपल्याला स्वच्छ असं पाणी, पुरेसं असं अन्न आणि निवारा व शिक्षण हे आपले काय आहे, हक्क आहे. हे आपले काय राईट्स आहे. राईट मीन्स काय, हक्क. तर आपल्याला पुरुषाच्या प्रमाणात स्वच्छ पाणी, पुरेसं अन्न, निवारा आणि शिक्षण हे आपले काय आहे, राईट आहे. तर ही पीपलचं होमलेस असण्याचं म्हणजे बेघर असण्याचं काय आहे, कारण आहे. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपला राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. परंतु त्याआधी या लेसनवर आधारित काही हार्डवर्क आहे आणि काही क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. हार्डवर्क आहे. शेल्टर मीन्स निवारा. अँटी सोशल एलिमेंट्स मीन्स समाज कंटक. मार्शी मीन्स दलदलयुक्त. नॅचरल मीन्स नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक साधन संपत्ती. सिक मीन्स शोधणे. होमलेस मीन्स बेघर. नाईट शेल्टर मीन्स रात्र निवारे. इनॲडिक्वेट इन्कम मीन्स अपुरे आर्थिक उत्पन्न. इन एम्प्लॉयमेंट मीन्स बेरोजगारी. नॅचरल डिसॲस्टर मीन्स नैसर्गिक आपत्ती. पॉवर्टी मीन्स दारिद्र. तर हे हार्डवर्क तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे आणि काही क्वेश्चन आहे तर ते क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा, पिक्चर दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग हाऊसेस वुड बी सुटेबल इन अ माउंटेनियस रिजन्स. पुट अ टिक इन द ॲप्रोप्रिएट बॉक्स. गिव रिझन फॉर सिलेक्टिंग दॅट हाऊस. तर इथे पर्वतीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल, या जर कोणतं घर योग्य आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायची, टिक चिकून करायची आहे. तर फर्स्ट नंबरचं जे हाऊस आहे ते काय आहे, योग्य उत्तर आहे. सेकंड आहे, व्हॉट मटेरियल्स विल यू मेनली यूज फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोरेज हाऊस. चूज द करेक्ट ऑप्शन. तर आपल्याला जर बहुमजली म्हणजे एकापेक्षा जास्त मजली जर घर बांधायचं असेल तर ते घर बांधताना आपल्याला कोणकोणते साहित्य आपण यूज करू, तर त्याचं इथं काय लिहिलेलं आहे, करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. फर्स्ट दिलं आहे मॉर्टर, मोर्तार, कोल, सिमेंट, ब्रिक्स म्हणजे वाळू, कोळसा, सिमेंट की विटा. सेकंड दिलं आहे सिमेंट, ब्रिक्स, कॉटन, आयरन म्हणजे सिमेंट, विटा, कापूस की लोखंड. आणि सी नंबरचं दिला आयरन, सिमेंट, मोर्तार आणि ब्रिक्स म्हणजे लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा. तर सी नंबरचं जे आन्सर आहे ते काय आहे, त्याचं यो करेक्ट ऑप्शन आहे. तर सी नंबरला टिक करायचं आहे. नेक्स्ट आहे, अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन फ्रॉम द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट इन हाऊस बिल्डिंग. तर घर बांधताना आपल्याला कोणकोणत्या बाबी तुम्ही लक्षात घ्याल, कोणकोणते जे बाबी आहे, ऑप्शन आहे ते तुम्ही लक्षात घ्याल. तर इथे तीन ऑप्शन दिले आहे, लक्झरी, स्ट्रक्चर, क्लायमेट. तर हे जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, त्याला योग्य असा क्रम द्यायचा आहे. तर फर्स्ट आपण तिथले काय करू, जेव्हा आपल्याला घर बांधायचं असेल तेव्हा आपण तेथील हवामान बघू. आणि नेक्स्ट आपण बघू तिथचं लक्झरी म्हणजे ते आरामदायक आहे की नाही ते बघू. थर्ड नंबर त्याची रचना बघू म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर हे तुम्हाला काय लिहायचं आहे, एकाखाली एक बरोबर व्यवस्थित लिहायचं आहे त्याची, त्याला योग्य क्रम देऊन. नेक्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, गिव ब्रीफ इन्फॉर्मेशन ऑन यूजेस ऑफ हाऊस. म्हणजे आपण हाऊसचा उपयोग कसा करतो ते आपण पहिल्याच फर्स्ट पॅसेजमध्येच बघितलं आहे की हाऊस इज यूज्ड ॲज अ शेल्टर ऑर रेस्टिंग प्लेस. इट प्रोटेक्ट अस फ्रॉम द सन, द वाइंड, द कोल्ड अँड द रेन्स. इट ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स. इट कीप्स अस सेफ फ्रॉम अँटी सोशल एलिमेंट. तर हे क्वेश्चन आहे ते तुम्हाला फोर टाईम त्याचं क्वेश्चनचं आन्सर राईट डाऊन करायचं आहे. आणि नेक्स्ट आहे, वेअर डू द होमलेस पीपल सीक शेल्टर. तर होमलेस बेघरपणाची कारणे कोणती ती सुद्धा आपण बघितली आहे. द होमलेस पीपल सीक शेल्टर ॲट द रोड साईड, ऑन फुटपाथ,
अंडर ब्रिज इन टंबल डाऊन बिल्डिंग्स इन रेल्वे ऑर बस स्टेशन अँड इव्हन अँड ऑन ओपन ग्राउंड्स. तर ही होमलेस म्हणजे बेघरपणाची कारणे असू शकतात. सो गुड डे अँड गुड बाय पीपल.